सरपंच ते जिल्हा परिषद आणि आमदार खासदार, ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद, आमदार ते खासदार आणि उपमुख्यमंत्रीही, अशी अनेक वर्ष अनेक खाती सांभाळणाऱ्या मोहिते पाटलांचा शब्द म्हणजे प्रमाण मानला जायचा. मात्र गेल्या 10 वर्षापासून राष्ट्रवादीकडून त्यांचं खच्चीकरण सुरू झालं आणि नाराज होऊन मोहिते पाटलांनी अखेर राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आजवर 3 आमदार 3 खासदार असे एक बडे घराणे आता भाजपला मिळाले आहे. राज्यात नातवांना अच्छे दिन सुरू झाले आहेत. त्यामुळेच स्वर्गीय शंकरराव मोहिते पाटील यांचे नातू असणाऱ्या रणजित सिंहांनी देखील भाजपचे कमळ हातात घेतले आहे. शंकरराव मोहिते पाटील हे पूर्वी शेतकरी कामगार पक्षात होते. 1952 पासून सलग 4 वेळा ते आमदार झाले. यशवंतराव चव्हाणांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. नंतर 1977 सालच्या जनता लाटेत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यांचा 1980 साली मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या जागेवरून विजयसिंह मोहिते पाटील हे सुरुवातीला अपक्ष म्हणून निवडून आले. 1982 ते 1992 आणि 1999 ते 2009 पर्यंत विजयसिंह मोहिते पाटील हे राज्यात मंत्री म्हणून विविध खात्यांवर कार्यरत राहिले आहेत. 2004 साली ते राज्याचे उपमुख्यमंत्री होते. सरपंच, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपमुख्यमंत्री, खासदार, पालकमंत्री आदी विविध पदावर त्यांनी काम केलं आहे. रणजितसिंह मोहिते पाटील हे 2004 साली विधान परिषदेवर आणि नंतर सुप्रिया सुळे यांच्या राज्यसभेतील जागेवर नियुक्त झाले. राष्ट्रवादीच्या स्थापनेपूर्वी ते 1998 साली काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. राष्ट्रवादीच्या स्थापनेवेळी म्हणजेच 1999 साली राज्याचे युवक प्रदेशाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचं काम त्यांनी पाहिलं. स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील हे 1992 ते 1997 सालापर्यंत जिल्हा परिषद अध्यक्ष होते. त्यानंतर ते भाजपाकडून विधान परिषदेवर गेले आणि सहकार मंत्री झाले. सोलापूर लोकसभा निवडणूक देवकतेंना पराभूत करून प्रतापसिंह खासदार बनले. आजवर मोहिते पाटील घराण्याचा इतिहास पाहता याच घरातून 5 जण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बनले आहेत. डीसीसी बँक, जिल्हा परिषद, सहकारी संस्था यांच्यावर मोहिते पाटलांचा वरचष्मा होता आणि तो संपवण्याचा देखील प्रयत्न झाला आहे. 2009 साली पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते पाटील यांचा झालेला पराभव, तसेच आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार यांचा हस्तक्षेप, या 2 तत्कालीन कारणांपासून मोहिते पाटलांना दूर ठेवण्याचे कारस्थान पवारांकडून सुरू झाले होते. मोदी लाटेतही 2014 सालच्या निवडणुकीत जे राष्ट्रवादीचे 4 खासदार निवडून आले त्यात विजयसिंह मोहिते पाटील हे एक होते. असे असतानाही त्यांचा पत्ता कट करण्याचे कारस्थान सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या रूपाने सुरू झाले. ठरवून पवारांचे नाव पुढे केले गेले आणि मोहिते पाटील पवारांना कसा विरोध करत आहेत हे पवारनिष्ठांनी पवारांना सांगितले. त्यामुळे दूरदृष्टी असलेल्या शरद पवार यांनी मैदानातून माघार घेतली. त्यांनी माघार घेतल्यानंतरही राष्ट्रवादीच्या 2 याद्या जाहीर झाल्या तरीही मोहिते पाटलांचे नाव नाही या नाराजीतून पक्ष सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. काँग्रेस पासून राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी होतानाच पवारांसोबत जायचे की नाही या मोहिते पाटलांच्या निर्णयावर पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांचे निर्णय अवलंबून होते. असे असतानाही त्यांनी पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. मात्र पाठीत खंजीर खुपसल्याने मोहिते पाटलांनी त्यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता जिल्ह्याचे राजकारण बदलले आहे.